नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या YouTube चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपण बघणार आहोत वर्ग 11वा विषय राज्यशास्त्र, त्यामधील प्रकरण 8वे विकास प्रशासन। तर आज आपल्याला विकास प्रशासन या प्रकरणाचा संपूर्ण आणि अगदी सविस्तर स्वाध्याय अभ्यासायचा आहे। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला आहे, दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा। त्यामध्ये पहिलं विधान आहे, नागरिकांच्या आर्थिक व सामाजिक हिताचा पुरस्कार करण्यासाठी पुढाकार घेणारे राज्य। विधान पुन्हा एकदा ऐका, नागरिकांच्या आर्थिक व सामाजिक हिताचा पुरस्कार करण्यासाठी पुढाकार घेणारे राज्य, यासाठी आपल्याला समर्पक शब्द लिहायचा आहे। उत्तर आहे कल्याणकारी राज्य। कल्याणकारी राज्य म्हणजेच नागरिकांच्या आर्थिक व सामाजिक हिताचा पुरस्कार करण्यासाठी पुढाकार घेणारे राज्य, त्याला आपण समर्पक शब्दात म्हणतो कल्याणकारी राज्य। दुसरं विधान आहे, प्रशासकीय कामकाजातील दिरंगाई। प्रशासकीय कामकाजातील दिरंगाई याला समर्पक शब्दात म्हटलं जाते लालफित, म्हणजेच उत्तर आहे किंवा समर्पक शब्द आहे लालफित। अशा प्रकारे आपण दिलेल्या विधानासाठी योग्य समर्पक संकल्पना लिहिली आहे। प्रश्न दुसरा आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। आणि हे संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी आपल्याला संकल्पना दिली आहे विकास प्रशासनाची प्रमुख वैशिष्ट्ये। विकास प्रशासनाची प्रमुख वैशिष्ट्ये हे मध्ये एका आयताकृतीमध्ये लिहून दिलं आहे आणि त्यासमोर चार आयताकृती दिले आहेत। तर त्यामध्ये आपल्याला विकास प्रशासनाची प्रमुख वैशिष्ट्ये लिहायची आहेत। तर विकास प्रशासनाचं पहिलं प्रमुख वैशिष्ट्य लिहूया आपण, बदलाभिमुख। बदलाभिमुख। दुसरं वैशिष्ट्य आहे सार्वजनिक बांधिलकी। विकास प्रशासनाचं दुसरं वैशिष्ट्य सार्वजनिक बांधिलकी। विकास प्रशासनाचं तिसरं वैशिष्ट्य उत्पादनभिमुख। उत्पादनभिमुख। आणि चौथं वैशिष्ट्य आहे लोकसहभाग। लोकसहभाग हे विकास प्रशासनाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे। पुन्हा एकदा ऐका, विकास प्रशासनाची वैशिष्ट्ये, बदलाभिमुख, सार्वजनिक बांधिलकी, उत्पादनभिमुख, लोकसहभाग। अशा प्रकारे आपण विकास प्रशासनाची प्रमुख वैशिष्ट्ये लिहून दिलेले संकल्पना चित्र पूर्ण केले आहे। प्रश्न तिसरा आहे, खालील विधाने चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा। खाली काही विधाने दिली आहेत, ती आपल्याला चूक का बरोबर सकारणासहित लिहायची आहेत। त्यामध्ये पहिलं विधान आहे बदल आणि विस्तार, यावर आधारित दृष्टिकोनाला विकास प्रशासन म्हणतात। बदल आणि विस्तार यावर आधारित दृष्टिकोनाला विकास प्रशासन म्हणतात। उत्तर, हे विधान चूक आहे। तर हे विधान चूक असल्याचं कारण, बदल आणि विकास यावर आधारित दृष्टिकोनाला विकास प्रशासन म्हणतात। काय आहे कारण? बदल आणि विकास यावर आधारित दृष्टिकोनाला विकास प्रशासन म्हणतात। आणि वर दिला आहे बदल आणि विस्तार, म्हणून बदल आणि विस्तार यावर आधारित दृष्टिकोनाला विकास म्हणत नाहीत। तर बदल आणि विकास, विस्तार आणि विकास या शब्दामधला फरक लक्षात घ्या, म्हणून हे विधान चूक आहे। यामध्ये दुसरं विधान आहे, स्वातंत्र्योत्तर भारतात शासनाने हेतू परस्पर सार्वजनिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली। विधान पुन्हा एकदा ऐका, स्वातंत्र्योत्तर भारतात शासनाने हेतू परस्पर सार्वजनिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली। उत्तर, हे विधान बरोबर आहे। तर हे विधान बरोबर असल्याचं कारण, भारत सरकारला आर्थिक विकासाची संरचना निर्माण करायची होती। भारत सरकारला आर्थिक विकासाची संरचना निर्माण करायची होती, म्हणून स्वातंत्र्योत्तर भारतात शासनाने हेतू परस्पर सार्वजनिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली। हे उत्तर किंवा हे विधान बरोबर आहे। यामध्ये तिसरं विधान आहे, 73व्या घटनादुरुस्तीने, 73व्या घटनादुरुस्तीने नगरपालिकांना घटनात्मक दर्जा दिला। 73व्या घटनादुरुस्तीने नगरपालिकांना घटनात्मक दर्जा दिला। उत्तर, हे विधान चूक आहे।
आता हे विधान चूक असल्याचं कारण बघा, 73व्या घटनादुरुस्तीने ग्रामीण भागातील पंचायती राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिला, नगरपालिकांना दिला का? नाही, तर पंचायती राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिला। म्हणून 73व्या घटनादुरुस्तीने नगरपालिकांना घटनात्मक दर्जा दिला हे विधान चूक आहे। अशा प्रकारे आपण दिलेली विधाने चूक की बरोबर सकारणासहित स्पष्ट केली आहेत। प्रश्न चौथा आहे, सहसंबंध स्पष्ट करा। आणि सहसंबंध स्पष्ट करण्यासाठी आपल्याला प्रश्न दिला आहे, पारंपरिक लोकप्रशासन व विकास प्रशासन, पारंपरिक लोकप्रशासन व विकास प्रशासन। तर उत्तर, स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील पारंपरिक लोकप्रशासन, पदोसोपान, नियंत्रण कक्षा, आज्ञेभ इत्यादी संघटन विषयक सिद्धांताप्रमाणे कार्य करीत असे। पुन्हा एकदा ऐका, स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील पारंपरिक लोकप्रशासन, पदोसोपान, नियंत्रण कक्षा, आज्ञेभ इत्यादी संघटन विषयक सिद्धांताप्रमाणे कार्य करीत असे। त्यातून उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि नियोजित बदल करण्यासाठी विकास प्रशासनाचा पुरस्कार करण्यात आला। पारंपरिक प्रशासनात कायदे, प्रशासकीय नियम, प्रशासकीय कार्यपद्धती यांना प्राधान्य दिले जाते, त्यातून जैसे थे ही अवस्था उद्भवते। या उलट विकास प्रशासन हे बदलाभिमुख आहे, त्यात विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या मार्गात येणारे अडथळे दूर करण्यात प्राधान्य दिले जाते। अशा प्रकारे पारंपरिक लोकप्रशासन व विकास प्रशासन यामध्ये सहसंबंध स्पष्ट करता येतो। प्रश्न पाचवा आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, पारंपरिक लोकप्रशासनात समाविष्ट असणाऱ्या कोणत्याही चार क्षेत्रांची नावे लिहा। पारंपरिक लोकप्रशासनात समाविष्ट असणाऱ्या कोणत्याही चार क्षेत्रांची चर्चा करा। तर उत्तर, पारंपरिक लोकप्रशासनात पुढील क्षेत्रांचा समावेश असतो, प्रशासकीय यंत्रणेचे संघटन, पहिला मुद्दा आहे प्रशासकीय यंत्रणेचे संघटन, प्रशासनाशी निगडित विविध संस्था, उदाहरण मंत्रालय, त्यातील विविध खाती व विभाग आणि त्यांचे क्षेत्रीय संघटन, लोकसेवा आयोग व नीती आयोग यासारख्या स्वायत्त संस्था, त्यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश प्रशासकीय यंत्रणेच्या संघटनात करण्यात येतो। दुसरा आहे विविध कार्यांचे व्यवस्थापन, विविध कार्यांचे व्यवस्थापन, त्यामध्ये पोस्ट कॉर्प या संक्षेपात, पोस्ट कॉर्प याचं आपण या संक्षेपाचं विस्तृत स्वरूप मागच्या स्वाध्यायामध्ये अभ्यासलं आहे। पोस्ट कॉर्प या संक्षेपात विहित केलेल्या नियोजन, संघटन, कर्मचारी वर्ग, मार्गदर्शन, समन्वय, अहवाल आणि अंदाजपत्रक या कार्यांच्या व्यवस्थापनाचा समावेश असतो। तिसरा आहे कर्मचारी व्यवस्थापन, कर्मचारी व्यवस्थापन, तर प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित करणारा, प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित करणारा मानवी घटक म्हणजे प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी, त्यांची भरती, प्रशिक्षण, सेवा शर्ती, भरती करणारी यंत्रणा व तिची कार्यपद्धती यांचा समावेश असतो। चौथा आहे वित्त प्रशासन, वित्त प्रशासनाची जीवनदायी काम आहे, वित्त प्रशासनाचे जीवनदायी काम आहे, प्रशासकीय खर्चासाठी लागणारा निधी व त्याचा विनियोग, अंदाजपत्रकीय प्रक्रिया, संसदेच्या वित्तीय समित्या, हिशेब व लेखापरीक्षण इत्यादींचा त्यात समावेश असतो। पाचवा आहे प्रशासकीय कायदे, संसद कायद्यांची रूपरेषा निर्धारित करते, तपशीलवार नियम तयार करण्याची जबाबदारी नोकरशाहीवर सोपवली जाते, सनदी नोकरशहांनी तयार केलेल्या नियमांना प्रशासकीय कायदे म्हणतात, त्यांची अंमलबजावणी प्रशासकीय न्यायालये करतात। अशा प्रकारे पारंपरिक लोकप्रशासनात समाविष्ट असणाऱ्या कोणत्याही चार क्षेत्रांची आपल्याला चर्चा करता येते। यामध्ये दुसरा प्रश्न दिला आहे, नीती आयोगाची थोडक्यात माहिती लिहा, नीती आयोगाची थोडक्यात माहिती लिहा। तर उत्तर,
1 जानेवारी 2015 रोजी भारत सरकारने नॅशनल म्हणजे इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया NITI म्हणजे इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या स्वायत्त संस्थेची स्थापना केली. पंतप्रधान या आयोगाचे पदसिद्ध कार्याध्यक्ष असतात. उपाध्यक्ष व अन्य सदस्यांची 5 वर्षाच्या कालखंडासाठी नेमणूक करण्यात येते. नीती आयोग भारत सरकारला आर्थिक विकास व तत्सम बाबी संबंधी सल्ला देणारा विचारगट थिंक टँक आहे. पूर्वीच्या नियोजन आयोगाला धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार होता, मात्र नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नीती आयोगास धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. 1990 भारताने उदारीकरणाचे धोरण स्वीकारले. या नवीन व्यवस्थेत नियोजनविषयक दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता लक्षात घेऊन भारत सरकारने नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली. अशा प्रकारे नीती आयोगाची थोडक्यात माहिती स्पष्ट करता येते. प्रश्न 6 आहे, आपले मत नोंदवा. आणि आपले मत नोंदवासाठी प्रश्न दिला आहे, विकास प्रशासनात लोकसहभाग आवश्यक आहे. आपल्याला काय वाटते किंवा तुम्हाला काय वाटते ते आपल्याला लिहायचं आहे. विकास प्रशासनात लोकसहभाग आवश्यक आहे. तर उत्तर मी माझे मत मांडते, तुम्ही तुमच्या मतानुसार तुम्हाला काही नवीन कल्पना सुचत असतील किंवा नवीन माहिती असेल तर लिहू शकता. तर उत्तर, सन 1952 भारत सरकारने सामूहिक विकास कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमाचा महत्त्वपूर्ण घटक लोकसहभाग हा होता. या कार्यक्रमाचे मूल्यमापन 1957 करण्यात आले. मूल्यमापन समितीने हा कार्यक्रम पूर्णपणे अयशस्वी झाल्याचे नमूद केले. तिच्या मते या कार्यक्रमाच्या अपयशाचे प्रमुख कारण लोकसहभागाचा अभाव हे होते. तात्पर्य म्हणजे कोणत्याही शासकीय कार्यक्रमाची यशस्वी कार्यवाही होण्यामागे लोकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. आणि हे माझ्या मते सुद्धा खरं आहे. अशा प्रकारे आपण विकास प्रशासनात लोकसहभाग आवश्यक आहे यासाठी आपले मत नोंदवले आहे. विकास प्रशासन या प्रकरणामध्ये पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 66 वर बघा, चर्चा करा यावर आधारित एक प्रश्न आहे. तो प्रश्न आहे, भारतातील दारिद्र्य निर्मूलनाच्या विविध उपायावर चर्चा करा. भारत हा विकसित देश बनण्यासाठी म्हणून भारतातील दारिद्र्य निर्मूलन होणे आवश्यक आहे. त्यासाठी दारिद्र्य निर्मूलनाच्या विविध उपायावर आपल्याला चर्चा करायची आहे. तर उत्तर, स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारत सरकारने ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासाद्वारा दारिद्र्य निर्मूलन यासाठी विविध उपक्रम हाती घेतले. ते पुढील प्रमाणे आहेत. त्यामध्ये पहिला उपक्रम आहे सामूहिक विकास कार्यक्रम विस्तार आणि राष्ट्रीय सेवा कार्यक्रम. सामूहिक विकास कार्यक्रम विस्तार आणि राष्ट्रीय सेवा कार्यक्रम अनुक्रमे 1952 व 1953 हाती घेण्यात आले. लोकसहभागाद्वारा ग्रामीण विकास साध्य करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम हाती घेण्यात आला. दुसरा उपाय आहे कृषी विकास. म्हणजेच कृषी विकास झालं तर आपोआपच दारिद्र्य निर्मूलन होऊ शकते. म्हणून ग्रामीण जनतेच्या उपजीविकेचे एकमेव साधन शेती असल्याने भारत सरकारने कृषी उत्पादन वाढवण्यासाठीचा हरित क्रांती हा कार्यक्रम 1966 हाती घेतला. शेतीसाठी जलसिंचनाचा योग्य वापर व्हावा यासाठी 1975 जलप्रदायक क्षेत्र विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला. तिसरा उपाय आहे 20 कलमी कार्यक्रम. दारिद्र्य निर्मूलन आणि लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी 1975 भारत सरकारने 20 कलमी कार्यक्रम सुरू केला. चौथा उपाय आहे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम ग्रामीण दारिद्र्य कमी करण्याचा हा सर्वांगीण कार्यक्रम. ग्रामीण दारिद्र्य कमी करण्याचा हा सर्वांगीण कार्यक्रम 1980 सुरू करण्यात आला. पाचवा उपाय आहे बेरोजगारी निर्मूलन. दारिद्र्याचे मूळ कारण उत्पन्नाचा अभाव
आणि उत्पन्नाच्या अभावाचे कारण बेरोजगारी असते. म्हणून 1989 साली ग्रामीण बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जवाहर रोजगार कार्यक्रम हाती घेण्यात आला. 2005 साली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा या कार्यक्रमाद्वारा रोजगार हक्काची हमी देण्यात आली. 6वा उपाय आहे आर्थिक समावेशन. तर दारिद्र्य रेषेखालच्या सर्व कुटुंबांना आर्थिक सेवा पुरवणे आणि त्यांचे आर्थिक समावेशन करण्याच्या उद्दिष्टाने सन 2014 मध्ये प्रधानमंत्री जनधन योजना हाती घेण्यात आली. त्यालाच आर्थिक समावेशन असे म्हणतात. अशा प्रकारे भारतातील दारिद्र्य निर्मूलनाच्या विविध उपायावर आपण चर्चा केली आहे.